काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ईमेल आलेला आहे। अंकुश सौरते असं ईमेल पाठवणाऱ्याचं नाव आहे। हे नाव खरं आहे की खोटं याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। आयपी ॲड्रेसनुसार हा ईमेल नांदेडहून आलेला आहे। संभाजी भिडे प्रकरणामध्ये भूमिका घेतल्यानं धमकी आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि यानंतर नांदेडमध्ये देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, या धमकीमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे आणि पुढची कारवाई कशी होणार आहे? अमोल, दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना संभाजी भिडे यांना गांधींबाबतचे वक्तव्य केलं, त्याच्यावरून एक आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अशा व्यक्तींवर तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी देखील मागणी केली होती। कालच अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता काँग्रेस विरुद्ध संभाजी भिडेंचे कार्यकर्ते असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। अशा वेळी माजी मुख्यमंत्र्यांना एक धमकीचा ईमेल आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ईमेलमध्ये प्रामुख्यानं संभाजी भिडे यांच्याबद्दल तुम्ही जी भूमिका घेतली किंवा त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकायचं म्हणत आहात तुमच्या बाबतीत देखील तसंच केलं जाईल अशा पद्धतीचा उल्लेख आहे। त्या ईमेल आयडीवर जे नाव आहे ते अंकुश सौरते असं असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। आयपी ॲड्रेसनुसार हा मेल नांदेडमधून आलेला आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणी पोलीस तपास करतायत। कराड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय आणि आता नांदेड पोलीस ठाण्यामध्ये देखील या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र आज देखील आपण पाहिलं असेल की संभाजी भिडेंचे कार्यकर्ते अमरावतीमधल्या एका पोलीस ठाण्यामध्ये गेले होते आणि यशोमती ठाकूर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची त्यांना मागणी केली होती। यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनाच प्रामुख्याने हा मुद्दा घेतला होता आणि प्रचंड प्रमाणामध्ये काँग्रेस या विषयी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अशा वेळी एका ज्येष्ठ नेत्याला अशा धमकीचा ईमेल येणं एक अत्यंत गंभीर बाब म्हणता येईल। निश्चितच निलेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट घ्यायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।